मेळघाट क्षेत्राच्या धारणी आणि चिखलदरा तालुक्यामध्ये आवश्यकतेनुसार नागरिकांना रोजगार उपलब्ध नसल्यामुळे व उपलब्ध असलेल्या रोजगाराचा मोबदला पुरेसा आणि वेळेवर मिळत नसल्याचे बघून मेळघाटवासी मोठ्या संख्येत दरवर्षी परप्रांतात आणि मोठ्या शहरांमध्ये कामानिमित्त स्थलांतरित होत असल्याचे गेल्या अनेक वर्षापासून निदर्शनास येत आहे. मात्र गेल्या 7-8 वर्षापूर्वी धारणी तालुक्यातील खापरखेडा येथे रोजगाराचे एक उत्तम माध्यम आणि मेळघाटच्या उद्योगाला चालना देण्याच्या उद्देशाने साखर कारखाना उभारण्यात आला होता. याकरिता अत्याधुनिक आणि विशाल अशी बहुमूल्य मशिनरी या साखर कारखान्याकरिता खापरखेडा येथे लावण्यात आल्या होत्या. मिळालेल्या माहितीनुसार असे काय झाले की सदर साखर कारखाना सुरू होताच बंद पडला. ज्या साखर कारखान्यापासून संपूर्ण मेळघाटात प्रथमच एवढे मोठे उद्योग सुरू होणार होते आणि ते पण मेळघाटच्या जमिनीवर, आज तो साखर कारखाना भंगार अवस्थेत आला आहे. या साखर कारखान्याला पुनश्च सुरू करून मेळघाटच्या उद्योगधंद्यांना चालना देऊन रोजगार उपलब्ध करून देण्याची मागणी येथील नागरिकांनी केली आहे. खापरखेडा येथील साखर कारखाना ज्या मालकाचा असेल त्याने मेळघाटातील शासन प्रशासनाशी सांगड घालून कसा तरी हा साखर कारखाना सुरू करण्याची खरी गरज आहे. अन्यथा अजून काही वर्ष उलटल्यानंतर कोट्यवधी रुपयांची मशिनरी भंगार होऊन व्यर्थ जाणार. मेळघाटातील उद्योगधंद्याची खापरखेडा येथून सुरुवात झाली होती, जी सुरुवात अद्यापपर्यंत चांगली झाल्याचे दिसून आले नाही. मात्र येथील पदाधिकाऱ्यांनी सदर साखर कारखान्याला पुनश्च एकदा चालना देऊन मेळघाटच्या उद्योगधंद्यांना सुद्धा चालना देण्याची आवश्यकता आहे, जेणेकरून मेळघाटातच नागरिकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊन मेळघाटात साखर निर्मिती झाल्यानंतर मेळघाटवासींना याचा मोठा लाभ सुद्धा प्राप्त होणार. आता भविष्यात या साखर कारखान्याकडे कुणाची नजर वेधली जाते आणि कोण याला चालना देऊन मेळघाटात उद्योगधंद्यांमध्ये नवीन ऊर्जा भरणार हे भविष्यात पाहण्यायोग्य बाब आहे. तस्मिन शेख सुलेमान मेमन सह जुगल किशोर जयस्वाल, विदर्भ न्यूज, धारणी.